क्या बोलेगा, हमें आंदोलन क्यों होता है? किसी प्रकार से छुट्टी नहीं मिल रही, आज इनकी छुट्टी रखी है और बार बार छुट्टी रहती है और ऐसा यहाँ के कर्मचारी जो कर्मचारी हजर नहीं रहता है, ताला लग के रहता है, उससे जो खिलाड़ी आते हैं और उनका टाइम वेस्ट होता है। चलो उन लोग अरे बिल्कुल भैया यार, बच्चे के सामने अपना पढ़ा दो पता नहीं, वो बच्चे क्या बोलेंगे कि मेरा बाप थोड़ा और अंदर गड्ढे दिखा देता हूँ, बैठ जाओ गाड़ी में। हाँ वही बोल रहा हूँ, बैठो तुम नहीं दिखा शूटिंग करूँ। ये पूरी हालत है, ये ग्राउंड है भैया। मेरी चाय गया हमारी मांगे पूरी करो, हमको क्रीड़ा संकुल चालू कर दो। उसके हिसाब से कल चालू है, आमने वाले के हिसाब से कल बंद है। ओके, माझा नाव भारती भंडारकर आहे। आमच्याकडे ग्राउंडची सुविधा बिलकुल पण नाही आहे, इथं पाण्याची पण सुविधा नाही आहे। आपण रनिंग मारायला रोड रनिंग करतो, ट्रॅकवर जातो। सध्या आता पोलीस भरती निघालेली आहे, आम्हाला इथं दर दिवशी आला लागते, पण तिथं दर दिवशी आम्हाला ताला लावला मिळते। यासाठी आम्हाला म्हणजे ग्राउंडची बिलकुल पण सुविधा नाही आहे। जे इथलं कर्मचारी आहेत ते पण नाही आहेत, ताला लावला असते इथं। तुम्ही काय मागणी कराल? मी तर ग्राउंड पाहिजे ना, पाण्याची सुविधा सर्वात जास्त अगोदर पाहिजे, पाण्याची सुविधा पाहिजे। नमस्कार, मी शुभम भांडारकर, राहणार केळंगी पार। आज कसल्याही प्रकारची शासकीय छुट्टी नसताना सुद्धा तालुका क्रीडा संकुल आमगाव हा याला कुलूप ठोकलेला आहे, बंद आहे। याचा कारण म्हणजे इथले कर्मचारी जे आपली मनोपल्ली इथे चालवतात आणि मनोपल्ली चालवतात आणि जेव्हा पण या तेव्हा इथं कुलूप ठोकलेला असतो आणि आम्हाला वारंवार त्यांना फोन करून सांगावा लागतो की आम्ही इथं आले आहोत, तुम्ही या। तरीसुद्धा ते येत नाही, टाळाटाळी करतात आणि कोणाच्या आपण हातात चाबी पाठवून सनेरी चाबी पाठवून देतात। त्यानंतर विशेष म्हणजे आता पोलीस भरती तुरंतच निघालेली आहे, पोलीस भरतीसाठी तयारी करणारे होतकरी कितीतरी स्पर्धक आज त्यांच्या प्रॅक्टिसपासून वंचित राहत आहेत। कारण याचा कारण म्हणजे इथले जे कर्मचारी आहेत त्यांच्या लापरवाहीमुळे आणि जे वरून कितीतरी साहित्य आले, जिम साहित्य, ते अजून जंग पडलेले आहे, ते साहित्य सडून राहिले पण त्यांचा आजसुद्धा उपयोग होत नाही आहे। ते बोलत आहेत की हे तुमच्यासाठी नाही आहेत आणि ह्या क्रीडा संकुलचा जो मेंटेनन्स जो आहे, व्यवस्था ही बरोबर नाही आहे। जे सुखसुविधा मिळायला पाहिजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ते कुठंतरी मिळत नाही आहेत, ते वंचित आहेत याच्यापासून।
आणि ह्या संदर्भात आम्ही तक्रार केली यांच्या वर्षा अधिकारी मरसकोल्ले सर, तालुका क्रीडा अधिकारी, ते सुद्धा म्हणतात आम्ही बैठक घेऊ, आम्ही समोर बोलू, चर्चा करू, त्याच्यानंतर सांगू, ते सुद्धा टाळाटाळी करतात. प्रश्न शेवटी आम्ही जावा कोणाकडे हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि मी यानंतर खूप सारे प्रश्न आहेत ते त्याच्यासाठी सुद्धा ग्राउंड आहे आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे, स्वच्छतागृहाची सुद्धा व्यवस्था नाही आहे, कुठेतरी लक्ष देण्यात यावा इतकीच विनंती करतो. नमस्कार, मी प्रफुल्ल सोमवंशी, तालुका क्रीडा संकुलचं फक्त नावच आहे सर, तर यामध्ये तालुका क्रीडा संकुलची काही पण व्यवस्था नाही आहे. काही संकुल म्हणजे स्पोर्ट्सच्या नंतर म्हणाल तर काही व्यवस्था नाही. आपण ग्राउंड पोलीस भरतीची तयारी करतो आपण विद्यार्थी, तर इथं भगवती कॉलेजला जायला लागते, बाहेर जातो इथं ग्राउंडची काही व्यवस्था नाही, गड्डे आहेत खूप, काही मुलांचे पाय खचतात आणि पेन होतात, सोबतच आम्हाला पाण्याची सुविधा नाही आहे. तर काही विद्यार्थी जवळीचे येतात, आमगाववरून येतात, तर त्यांनासुद्धा ते म्हणजे जे स्वच्छतागृह आहे त्याची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, खूप सारे अडचणी आहेत ना. इथे जे कर्मचारी आहेत ते आम्हाला जे स्पोर्ट्सचे सामान वगैरे येतात ते आम्हाला देत नाही, त्याची वेगळी फीस लागेल असे म्हणतात. आणि सोबतच ह्याची म्हणजे एकही व्यवस्था नाही होत, हा पूर्ण असे एक अनाथसारखा हा क्रीडा संकुल बनलेला आहे, ह्याची कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही होत. आणि याचं देखभाल करणारे कर्मचारी पण व्यवस्थित लक्ष नाही देत, म्हणजे ह्याच्या पूर्ण असा भंगासारखा आहे सर. बस एवढंच.